हाय फ्रेंड्स, मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी खूप मनापासून स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या मंडई मार्केटमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लोअर करणार आहे पटेल नावाचं लोखंडी आणि बिडाच्या भांड्याचं शॉप. या शॉपमध्ये आपल्याला सर्व प्रकारची लोखंडी भांडे मिळतील, त्याचबरोबर बिची भांडे मिळतील, बिडाच्या कढया मिळतील, तवे मिळतील, अप्प्याचे साचे मिळतील. आणि याच्यामध्ये आपल्याला लहान मोठ्या साईज मिळतील. त्याचबरोबर यांच्या ज्या प्राईज असणार आहेत भांड्यांच्या, त्या एकदम रिझनेबल असणार आहेत. आणि यांची क्वालिटी हा मेन बेस आहे, त्याच्यामुळे यांच्या भांड्याची क्वालिटी खूप चांगली असणार आहे. तर यांच्याकडे कढया कस्टमाईजसुद्धा करून मिळतील. तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लहान मोठी आकाराने लहान मोठी कढाई बनवून घेऊ शकता, तशी ऑर्डर देऊ शकता यांना तुम्ही. तर चला तर मग आपण यांच्याकडे बिडाच्या भांड्यामध्ये, लोखंडी भांड्यामध्ये काय काय मिळतं आहे ते बघू, त्यांच्या प्राईस काय असतील ते बघू. त्याचबरोबर या व्यतिरिक्त सुद्धा यांच्या शॉपमध्ये आणखी दुसरं काय काय मिळेल आपल्याला, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, आत्ता मी आलेली आहे पुण्यातल्या महात्मा फुले मंडई मार्केटमध्ये. आणि ती जी आहे ते महात्मा फुले मंडई आहे. आणि त्याच्या एकदम अपोजिट साईडलाच तुम्ही बघू शकता पटेल स्टोअर्स नावाचं होलसेल लोखंडी भांड्याचं आणि बिडाच्या भांड्याचं शॉप आहे. या शॉपमध्ये आपल्याला सगळ्याच प्रकारची बिडाच्या भांडे आणि लोखंडाचे भांडे मिळतील. तर या ठिकाणी लोखंडाच्या भांड्याशिवाय, बिडाच्या भांड्याशिवाय आणखी बऱ्याच वस्तू किचनमध्ये लागणाऱ्या, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या या ठिकाणी मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खलबत्ते आहेत लहान मोठ्या साईजमध्ये लोखंडाचे. त्याचबरोबर इथे हवन पात्र आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता विळती आहेत, कोळशाच्या शेगडी आहेत, अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या आपल्याला इथे एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळतील. तर पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणखी कोणत्या कोणत्या वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लोखंडाचे तवे आहेत. आणि लोखंडाच्या तव्याची इथे स्टार्टिंग किंमत जी असणार आहे ती 150 रुपये असणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता घावन बनवण्याचं पात्र आहे, बिडाचं अप्पे पात्र आहे, त्याच्यामध्ये लहान मोठ्या साईज आहेत. आणि जे लोखंडाचे तवे वगैरे आहेत त्याला मस्त असे उडनमध्ये हँडल दिलेले आहेत, जेणेकरून आपल्या हाताला वगैरे पोळणार नाही किंवा वापरण्यासाठी एकदम इझी जाईल. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढयामध्ये भरपूर व्हरायटी आहे, अशा प्रकारच्या धान्य चाळण्याच्या चाळण्या आहेत. आणि कढईमध्ये तुम्ही बघू शकता लहानातल्या लहान साईजपासून एकदम मोठ्या साईजपर्यंत आपल्याला या ठिकाणी कढया मिळतील. ह्या आपण घरगुती वापरासाठी किंवा प्रोफेशनल हॉटेल वगैरे असेल किंवा हॉटेल वापरासाठी सुद्धा या ठिकाणी जे भांडे लागतात मोठ्या साईजमध्ये ते मिळतील. आणि तुम्ही इथे बघू शकता कोळशाच्या शेगडीमध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भरपूर वेगवेगळं मटेरियल आहे. इथे बघू शकता लोखंडी खिसणी आहे. अशा खिसण्या पहिलेच्या काळामध्ये वापरल्या जायच्या, मात्र आता स्टीलच्या खिसण्या वापरल्या जातात. आणि याची किंमत जवळपास 180 किंवा 250 रुपये अशी असेल. याच्यामध्ये सुद्धा लहान मोठ्या साईज आहेत. तसेच या ठिकाणी आपल्याला पावभाजीचे, दोश्याचे किंवा दिल्ली चाट बनवण्यासाठीचे जे प्रोफेशनल तवे लागतात लोखंडी, ते सुद्धा या ठिकाणी मिळतील. तर या आणि अशा बऱ्याच वस्तू आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत. चला तर मग आपण इथल्या शॉप ओनरची भेट घेऊ आणि त्यांच्याकडूनच यांच्या शॉपबद्दलची माहिती घेऊ. नमस्कार भाऊ, आमच्याकडे पटेल स्टोर म्हणून एक भांड्यांची दुकान आहे. अच्छा. इथे लोखंड आणि बिडाची भांडी, स्टील, जनरली कमर्शियल आणि घरी पण वापरायला दोन्ही वस्तू भेटतील. ओके. आणि बिडामध्ये आपल्याकडे नॉन सीजन पण आहे, सीजन मध्ये पण आहे. अच्छा. आणि जे नॉन सीजन आहे त्याला तयार करावं लागतं, जे सीजन मध्ये आहे त्याला काही करायची गरज नाहीये. आणि लोखंड मध्ये आपले रेग्युलर वापरायचे आहे, तवा कढाई आणि कमर्शियल साठी पण मोठी कढाई, लहान कढाई, म्हणजे कढाईच्या आपल्याकडे सगळ्या साईज मिळतील लोखंडी कढाईच्या. हो, प्युअर लोखंड असेल. प्युअर लोखंड. अच्छा. आणि त्याच्यामध्ये साईज सगळे आहेत. साईज सगळे. अच्छा. बिडाच्या भांड्याशिवाय आणि लोखंडी भांड्याशिवाय आणखी दुसरं काय मिळतं आपल्याकडे? आपल्याकडे चाळणी आहे, जसं आपलं धान्य चाळायचे, सगळे प्रकारचे धान्य, ज्वारी, म्हणजे घरात उपयोगी पडणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर आपल्याकडे आणखी काय काय भेटतं, काय काय मिळतं? स्टीलचे जर्नली आयटम, गार्डन बिडन, भरपूर वस्तू आहेत. असं पाहिजे तर एक जर्नल इन्स्टिट्यूट टाईप सगळे भांडी मिळतात. ओके. व्हिडिओ गेल्या कोळशाची शेगडी, तंदूर शेगडी,
भरपूर आहे। कढाई मध्ये असं नॉर्मली 10 इंच पासून 30 इंच पर्यंत, 10 इंच पासून 30 इंच पर्यंत आपल्याकडे लोखंडी कढाई मिळेल। पाहिजे तर ऑर्डर वरती पण देतो, पाहिजे जेवढी साईज म्हणजे ऑर्डर अनुसार तुम्ही लहान मोठी साईज बनवून पण देता। बरं, असं उलट ना हलवायला मध्ये 10-12 इंच, हे कमर्शियल भांडे आहेत सगळे, कमर्शियल सगळे आहेत। गिर बिर्याणी वगैरे पलटी करायला आणि असे हे तंदूर शेगडे, तंदूर आहे, तंदूर शेगडे आहेत। ह्याच्यात लहान पण येते, मोठी पण येते। डोसा तवा पण भेटतो। ओके, हे सगळे डोसा तवा आहे। हे प्लेन डोसा तवा, पावभाजी तवा, दाबेली साठी, आपले दिल्ली चाट वगैरे तयार करतो त्याच्यासाठी पण हे भाकरींचे तवा आहे। लोखंडी मध्ये खोल डोसा तवा, प्लेन सगळे, आणि या छोट्या तडक्याच्या कढाया पण आहेत। कढाई फोडणी द्यायला। ओके, काय रेंज असेल बरं साधारण तव्याची, जी रेंज आहे आपल्याकडे लोखंडाची? आपल्याकडे जसं नॉर्मली तवा पातळ मध्ये घेतले तर 150 रुपये पर्यंत स्टार्ट आहे, साधारण 10 इंच साईज, 10 इंच साईज 150 रुपयाला स्टार्ट आहे। तर ओके, साईज प्रमाणे जसे कसं जाड पातळ आणि क्वालिटी पण त्याच्यात कसं असतो चांगली आणि बिडॉक क्वालिटी येते, तर घेतलेवर आहे सगळे। ओके, म्हणजे हलकी पातळ वस्तू जशी घ्याल तसे त्याचे रेट कमी जास्त होतील। आणि तव्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, इथं लहान साईज आहे, मोठ्या साईज आहेत, तर या सगळ्या साईजचे तवे आपल्याला मिळतील। त्यानंतर अशा प्रकारच्या या धान्य चाळण्याच्या चाळण्या मिळतील यांच्याकडे, त्याचबरोबर माप आहेत आणि बिडाचे इथं अप्पे पात्र आहे, बिडाचं अप्पे पात्र आहे। याची काय प्राइस असेल दादा? हे बिडाचे अप्पे पात्र हे 12 इंच आहे, साधारण 450 रुपये, लाईफ लॉंग आहे, खराब होत नाही, किती पण वर्ष लाईफ लॉंग। हे बिडाचं भांड आहे आणि याची साईज काय म्हटलं? हा 10 इंच साईज आहे, 10 इंच साईज आहे। 12 अप्पे होतील, 12 अप्पे होतील आणि प्राइस काय म्हटलं त्याची? 450 रुपये। ह्याच्यात लहान पण येतो, याला 700, तर 700 हे साधारण 300 रुपये, लहान पण येतो 250 रुपये, 250 रुपये। स्क्वेअर पण आहे 300 रुपयाला, ह्याला 9 वाटी आहे, 9 वाटी आहे, 300 रुपयाला हे बिडाचं अप्पे पात्र आहे। आणि हे बिडाचे काय? काईल आहे, काईल आहे, साधारण 10 इंच पर्यंत स्टार्ट असते, 300, 350, 450, साईज जसं असेल लहान मोठी। ते घावन बनवण्यासाठी बिडाची भांडे उपयोगी होतात। तर आणखी काय काय आहे सर? भरपूर हे मोठे तवे आहे सगळे, पावभाजी, पावभाजीचे वगैरे, हे प्रोफेशनल तवे आहेत। घरी रेग्युलर यूजला आपल्याला तवे पाहिजे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे। भाकरीचा तवा पण बिडाचा आहे, तुम्ही बघू शकता। याची काय प्राइस असेल? 350। बरं, तुम्ही फिक्स प्राइस सांगताय का याच्यामध्ये कस्टमर आल्याच्यानंतर कमी जास्त? साधारण फिक्स प्राइस आहे, कमी जास्त पण करू शकते, कमी म्हणजे थोडेफार कमी पण होतील, कस्टमरला खुश करण्यासाठी कमी जास्त पण रेट होतील। ओके, तर आणखी ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं ह्याचे बना दिसतात, कोळसा शेगडी आहे, म्हणजे बऱ्याच वस्तू ज्या किचन मध्ये झारे आहेत बुंदीचे वगैरे, हे झारे आहे तळण्यासाठी, हे मोतीचूर लाडू बनवायचे, मोतीचूर लाडूचा इथं झाऱ्या बघू शकता। याची काय प्राइस असेल दादा? हे 220, हे स्टीलचे आहे, स्टीलचा आहे। लोखंडी घेतले तर 180-160 रुपये पर्यंत। अच्छा, तर ह्याच्यात लोखंडी स्टीलचं मिळेल, तर तुम्ही इथे बघू शकता यांच्याकडे झाऱ्याचा तळण्यासाठी, तळण्यासाठी तारेचा झारा आहे। आणि झाऱ्यामध्ये सुद्धा लहान मोठ्या खूप साईज आहे, लहान मोठा प्लस वेगळी वेगळी क्वालिटी असते, बारीक होल, मोठा होल, त्याच्यात असा जलेबी झारा, म्हणजे भरपूर क्वालिटी असते। म्हणजे घरगुती वापरापासून प्रोफेशनल हॉटेलमध्ये वगैरे वापरापर्यंत जे काही लागते आपल्याला झारे, ते सगळे यांच्याकडे मिळतील। तर अशा स्टीलच्या चाळण्या आहेत, त्याला काय म्हणतात, कैची, पक्कड म्हणतात, हे स्टीलची किसणी आहे। तर ओके, भरपूर व्हरायटी आहे ज्या आपण किचनमध्ये घरगुती वापराच्या वस्तू आहेत त्याच्यात भरपूर व्हरायटी आहे। अशी विळती आहे, विळी म्हणतात त्याला। तर भरपूर सामान आहे जे आपण यांच्याकडे घेऊ शकतो। तर यांचं जे शॉप आहे ते मंडईच्या एकदम अपोजिट साईडला आहे। तर कुठलं मार्केट बनायचं? मंडई मार्केट, रामेश्वर चौक मंडई, रामेश्वर चौकामध्ये मंडई मार्केटमध्ये एकदम मंडईच्या समोरच तुम्ही बघू शकता यांचं शॉप आहे। तर तुम्हाला जर भांड्यांची, बिडाच्या भांड्याची किंवा लोखंडी भांड्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही यांच्या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा। इकडे येऊन तुम्हाला एकदम व्यवस्थित बिडाची आणि लोखंडी भांडे मिळतील आणि तेही एकदम रिझनेबल रेटमध्ये। तर खूप यांच्याकडे भरपूर असं कलेक्शन आहे कढाईमध्ये, तव्यांमध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता स्टॉकसुद्धा भरपूर अवेलेबल आहे। तर एनी टाईम तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या शॉपला व्हिजिट करा आणि इथून खरेदी करा। फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत।
फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हा फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा, कारण इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. तर चला तर मग फ्रेंड्स, नंतर भेटू अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.